अरे बापू माझं नाव बाळासाहेब साळे, माझं केंद्र नागाव. मी 8 वर्ष झाली बापू तुमच्या उपासनात आहे. माझा 14 अनुभव आहे. माझी एक गाव आहे पावड्यात आहे, कोल्हापूरला राहायला भाड्याच्या घरात आहे. माझ्या लेकीला एकच मुलगी आहे, आता शेवटच्या वर्षात आहे ती. त्याचं खालवर असं गोल खाली एक अनुभव आहे, कसं घर आहे ते वर बाहेर न दिलं आहे त्याला लोकांनी. तिथनं माझी ती नाक घसारली ती वरनं गडगडीत बापू खाली आहे. गडगडीत खाली आली शेवट पायरी रस्त्यावर आली की तिला एक जरासा न कळत त्या जिन्याचा एक मोळा लागला, त्याच्यामुळे करमली जरा फाटली. माझ्या देखीने तशीच उडी आणली, लेंबी माझ्या तर बापू भक्त आहे, तशीच पुरगीला लावली, करमलीला लावली. ती लगेच दवाखान्यात तिला पळवली. मला लगेच फोन आला, मी म्हटलं बापूंचं नाव घे, बापूसने बोलवी तिथं डॉक्टर आहेत बापू आपलं. गेली माझ्या पुरी नातीला दवाखान्यात नेली. पुरगी माझी म्हणजे बापू तुमचं तुम्ही हाताला करंगला टाकं घाला, तुम्ही डॉक्टर आहेसा. लगेच तिने हाताला टाकं घातलं, ती लगेच करंगळीला पट्टी बिट्टी दिली. ती पुरगीला उडीला प्यायला देऊन सांगितलं, उडीला उडी प्यायला दिली. जरासा मुक्का मार लागला तर तेवढ्या वरनं माझी नाक पडली. खरं माझ्या बापून कुठं सुद्धा तिला खरसुटून दिलं नाही. आता माझी पुरगी खडखडीत आहे, ती सगळीच बापू भक्त असल्यामुळे माझ्यापेक्षा जास्त त्याचा बापूवर आता विश्वास आहे आणि ती आता उपासनात आहे. असंच बापूला माझ्या अनेक इच्छा आहे. माझी बापू माझ्या लेकाच्या लग्नात 7 वर्ष झाले, माझ्या घरात अजून पाळणा आलेला नाही. तेवढी माझी इच्छा पूर्ण करा, मग माझे काय सुद्धा नाही बघा. एवढीच माझी इच्छा आहे आणि तुम्ही करतील ती बी मला अशी आहे बापू, तुम्ही 100% 101% करणार ही बी मला बापू खात्री आहे. अरे बापू,